भूक लागली की लहानगा प्रल्हाद घळघळा गर पोटभर पाणी पिऊन पोट भरून घेतो पण भूक पोटात कायमचीच आहे ती भागवण्यासाठी तो मोठ्या बहिणीकडे वाटेल ती कष्टाची कामे करतो रानावनातून काही आणून पाटील ब्राह्मणांच्या घरी देतो आणि भाकर मागतो पण त्याला कोणीच पोट भर देत नाही आणि ही भूक कधीच भागत नाही परीक्षा द्यायला मोठ्या गावात गेलेला प्रल्हाद भूक भागवण्यासाठी संडासाच्या मागे जाऊन शिळे कुटके चोरून खातो नमस्कार मागच्या वेळी आपण ढासाळांवर चर्चा केलेली होती यावेळी प्रई कांबळे यांचं आठवणींचे पक्षी हे जे आत्मकथन आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत दलित साहित्य वेदना आणि विद्रोह हे भालचंद्र फडक्यांचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी जे काही दलित कवी दलित लेखक मांडलेले आहेत तर त्या सगळ्या लेखकांमध्ये आणि कवींमध्ये एक विद्रोह आणि वेदना आहेत पण तुम्ही आठवणींचे पक्षी जर का काळजीपूर्वक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आठवणींच्या पक्षीमध्ये प्रल्हाद सोनकांबळे त्यांचं त्यांचा स्वतःचं आत्मकथन मानतात पण त्यात कुठल्याही प्रकारचा विद्रोह किंवा तो आक्रस्तळेपणा दिसत नाही जो की तुम्हाला इतर दलित साहित्यामध्ये किंवा इतर दलित कवी किंवा लेखकांच्यामध्ये साधारणतः पाहायला मिळतो आठवणींचे पक्षी जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये जवळपास अठ्ठावीस प्रकरणं प्रळी सोनकांबळे यांनी दिलेली आहेत जे की त्यांच्या गत आयुष्यातील दुःख यातना आणि अस्पृश्यतेचे चटके याविषयी आहे त्यामध्ये दारिद्र्याचे अतिशय भीषण वर्णन देखील प्रई सोन कांबळे त्या ठिकाणी करतात आता दलित साहित्यामध्ये आपण जर प्रई सोनकांबळे यांचं आत्मकथन म्हणत असू तर दलित साहित्याची जी काही पार्श्वभूमी आहे त्यामध्ये आत्मकथन म्हणावं की स्वकथन म्हणावं हा देखील एक प्र महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये जो परलू प्रल्हाद इरनाथ कांबळे यांना उद्देशून आलेला शब्द आहे किंवा ते मांडतात तर या प्रल्हादनं स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याला जे काही भोगायला लागलं ला, जे काही त्यानं यातनामय जीवन लहानपणापासनं अगदी आतापर्यंत घालवलं त्या जीवनाविषयी त्यानं चर्चा केलेली आहे ही आत्मकथा जर आपण पाहिली तर या आत्मकथेत आपल्याला संयमाचं चिंतनाचं भान कुठंतरी यायला लागतं हे नक्कीच जाणवतं म्हणजे इतर दलित कवींच्या तुलनेत किंवा दलित लेखाच्या तुलनेत जर तुम्ही पाहिलं तर अंतर्मुख करायला लावणारी ही कलाकृती प्रल्हाद गिरनाथ सोनकांबळे यांची आहे म्हणजे प्रल्हाद हा जेव्हा स्वतःचं कथन मांडतो तेव्हा तो, ते तो फक्त त्याची कथा सांगत असतो किंवा आयुष्यात घडलेले ज्या त्याच्या गत आयुष्यात घडलेल्या घटना आहेत त्या तो वर्णन करून सांगत असतो पण तुम्ही जर काळजीपूर्वक ते वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रल्हाद कुठेही कुठल्याही घटनेवर कमेंट करत नाही म्हणजे हे असाय असं यायला हवं होतं यानं कसा अन्याय केला हे तो कुठेही सांगत नाही तो फक्त आयुष्याची कथा शांतपणे आपल्यासमोर वर्णन करत राहतो या दलित कथेचं किंवा दलित आत्मकथेचं आपण जर का वैशिष्ट्य पाहिलं तर खास मराठवाडी बोली यामध्ये आलेली आहे म्हणजे ती समजून घ्यायला थोडीशी स्वात सुरुवातीला अवघड जाईल पण तुम्ही एक दोन वेळा जसं आठवणींचे पक्षी वाचाल तसं हळूहळू तुम्हाला याचा उलगडा व्हायला लागेल आपण इतर दलित साहित्यात पाहिलं तर दलित साहित्याचा हुंकार असतो की ज्यांनी चूक केली या देशात जन्म घेण्याची त्यांनीच ती सुधारली पाहिजे हा देश सोडून किंवा भीषण युद्ध करून पण तशी कुठल्याही प्रकारचा विद्रोह हो किंवा तसा कुठल्याही प्रकारचा आक्रस्थळेपणा प्रल्हादच्या या आत्मकथेत अजिबात आलेला नाही प्रल्हाद अतिशय शांतपणे वाचकांना अंतर्मुख करायला लावणारी त्याची कथा सांगतो आणि वाचकांवरच तो सगळ्या गोष्टी सोडून देतो की तुम्हीच ठरवायचं यात अन्याय झालाय आ, की अजून काय गोष्टी झाल्यात म्हणजे तुम्ही सुरुवातीचं त्यांचं मनोगतातल्या भा, शेवटच्या काही ओळी वाचल्या तरी तुमच्या लक्षात येईल की काय भावना किंवा काय नेमकी भूमिका प्रल्हाद सोनकांबळे यांची आहे ते असं म्हणतात की, की आठवणींचे पक्षी यात मी जीवनात आलेले लहानपणाचे अत्यंत भयानक व असे अनुभव नागडे उघडे करून चितारले आहेत त्यात हातसे काही राखून ठेवलेले नाही वाचकांनीच ते ठरावे म्हणजे संपूर्णत वाचकावर सोडून दिलेला हा स्वर आहे त्यात कुठेही विद्रोह किंवा वेगळेपणाची भावना अजिबात आलेली नाही आणि खेड्यातलं प्रल्हादचं असणारं आयुष्य तो जेव्हा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठंतरी माणूस म्हणून किंवा कुठंतरी भावनिकतेला थारा त्या ठिकाणी लागतो आहे का याचंही आत्मचिंतन आपण करायला लागतो पुढं जाऊन आपण जर का पाहिलं तर दलित साहित्यात एकूण दोन प्रवाह आहेत मग त्यामध्ये स्वतःशी संवाद साधणारा प्रवाह म्हणजे तो असं जसं म्हणतात की आपलाशी वाद आपणाशी हा एक प्रवाह आहे आणि दुसरा प्रवाह स्वेतराशी संवाद आहे म्हणजे इतरांशी साधलेला संवाद आहे तर ही कलाकृती जर तुम्ही पाहिली तर यातला जो पहिला स्वर आहे म्हणजे स्वतःशी साधलेला संवाद वाचकांसमोर ठेवण्याचं काम त्या आत्मकथेतला जो परलू आहे तो आपल्यासमोर करतो म्हणजे इतिहासानं आम्हाला अंधार दिला म्हणूनच आमच्या साहित्यात नाकारण्याची भाषा आली हा जो उद्गार दलित साहित्यानं मांडला आहे तसा साधा शब्दही परलू त्याच्या आत्मकथेत काढत नाही तो फक्त त्याच्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही यातनामय प्रसंग आहेत किंवा जी गतायुष्यातली आयुष्यातली दुःख त्याने भोगलेली आहेत ज्या अस्पृश्यतेचे चटके त्याला बसलेले आहेत दारिद्र्याची भीषणता त्यानं लहानपणापासून अनुभवलेली आहे ते सगळे प्रसंग एक वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या अनुभूतीनं प्रल्हादनं त्याच्या या आत्मकथेत मांडलेले आहे आणि तुम्ही आठवणींचे पक्षी जर काळजीपूर्वक बघितलं तर त्याचा मुखपृष्ठ तुमच्याहून लक्षात येईल की पक्षीवर आहेत आणि माणूस आठवणींचा जागर त्या ठिकाणी करतो आहे तर या अनुषंगानं इतर दलित साहित्याच्या तुलनेत या कलाकृतीचं वेगळंपण हेच आहे की प्रल्हाद कुठेही विद्रोहाची भाषा त्या ठिकाणी बोलत नाही फक्त त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्या यातनामय प्रसंग त्याने अनुभवले जे अस्पृश्यतेचे चटके त्याला बसले त्याचाच पहाडा प्रल्हाद वाचतो तो कुणावर बोट ठेवत नाही आणि कुठल्याही प्रसंगावर कमेंट देखील करत नाही म्हणजे तुम्ही आठवणींचे पक्षी या कलाकृतीवर यू पी एस प्रश्न जरी पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की आ, काय प्रकारचं ते आत्मकथन आहे म्हणजे यात एक प्रश्न आहे की गतायुष्यात भोगलेली दुःखे यातना अस्पृश्यतेचे चटके आणि दारिद्र्याची भीषणता आठवणीचे पक्षी या आत्मकथेत प्रयी सोनकांबळे यांनी मांडले आहे सविस्तर परामर्श घ्या म्हणजे साधा विद्रोह हा शब्दही प्रश्नात कुठे आलेला तुम्हाला सहसा पाहायला मिळणार नाही आणि तेच या कलाकृतीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे इतर दल दलित साहित्यांच्या तुलनेत स्वतःचं आत्मकथन एक शांतपणे वाचकाला अंतर्मुख होत लावून सांगत राहणं हे वेगळं वैशिष्ट्य या आठवणींचे पक्षी या आत्मकथास आत्मकथनात तुम्हाला दिसून येईल आणि एक विशिष्ट प्रकारची मराठवाडी महारी बोली त्यात वापरली आहे त्यामुळे त्यातले प्रकरणं जरी तुम्ही पाहिले तरी एकूण अठ्ठावीस समथिंग प्रकरणं त्यामध्ये आहेत म्हणजे गोष्ट पाठीपुस्तकापासून सुरू होते तर अगदी खोलवरची जखमपर्यंत ती एकूण प्रकरणं त्यामध्ये आलेली आहेत मग बाबळीची साल असेल हडकं असेल किंवा गिरणीचं पीठ असेल कंसाचं धाट असेल यासारखे विविध प्रकरणं देखील त्यामध्ये आलेले आहेत ज्यामध्ये की गतायुष्यातली दुःख दारिद्र्याची भीषणता आणि अस्पृश्यतेचे चटके प्रल्हादला कसे बसले हे प्रल्हाद इरणाक कांबळे त्यांच्या या आत्मकथेत मांडतात इतर गोष्ट जर तुम्ही बघायची झाली आठवणीच्या पक्षीमध्ये तर लक्षात येईल की आ, ही संयमाचा आणि चिंतनाचा एक वेगळं भान देणारी कलाकृती आहे म्हणजे इतर दलित साहित्याच्या तुलनेत आपण जर काही साहित्यकृती पाहिली तर लक्षात येईल की बाकीच्या दलित कवितेमध्ये किंवा दलित साहित्यामध्ये थोडासा संयमाचा किंवा चिंतनाचा अभाव आहे का, सा का? तर हा एक मोठा प्रश्न ठरेल म्हणजे पण या कलाकृतीमध्ये अतिशय संयमितपणे आणि चिंतनाचं भान ठेवून प्रल्हाद सोनकांबळे त्यांची आत्मकथा आपल्या सर्वांसमोर वाचकांसमोर मांडतात आणि एक अंतर्मुख करायला लावणारी एका वेगळ्या प्रकारची आत्मकथा प्रल्हाद सोनकांबळे त्यांच्या या कलाकृतीमधून आपल्यासमोर ठेवतात तर ही होती एकंदर आपल्या आठवणींचे पक्षी याच्याबद्दल थोडक्यात चर्चा तुम्ही जर आठवणींचे पक्षी दोनदा तीनदा चारदा वाचले तर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं दुःख काय प्रकारच्या यातना प्रई सोनकांबळे त्यांच्या या आत्मकथेत मांडतात धन्यवाद